नमस्कार, डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज बिग बॉस सीझन 5 या गेमचा शेवट होऊन सूरज चव्हाण यांनी ट्रॉफी जिंकलेली आहे आणि यानंतर आपण मोडवे येथील काही त्यांचे ग्रामस्थ असतील किंवा सूरजचे काही मित्र असतील तर त्यांना आपण विचारणार आहोत की कशा पद्धतीने सूरज खेळला आणि काय अपेक्षा होती तुम्हाला त्याप्रमाणे सूरजने ट्रॉफी जिंकली, काय वाटतं तुम्हाला? सर्वात प्रथम माझं नाव राजू किशन राजपुरे. सूरजने ट्रॉफी जिंकल्यामुळं आम्हाला खूप आनंद झालेला आहे, गावाला आनंद झालेला आहे, अख्ख्या महाराष्ट्राला आनंद झालेला आहे. त्या एक गरीब घराण्यातला मुलगा तो आज इथपर्यंत पोहोचला असं कोणाला वाटलं नव्हतं की बाबा एवढ्या वरपर्यंत तो जाईल म्हणून. आणि अत्यंत त्याची हालाकीची परिस्थिती, त्या परिस्थितीचा सामना करून तो आज या ठिकाणी पोहोचलेला आहे. तो रानामध्ये कामं दाऱ्यावर वगैरे असं कुठं बांधकाम वगैरे हे करायला जायचा तर ते कामं करून त्याने छोटे छोटे टिकटॉकवरती थोडे फिल्मी बनून ते व्हायरल करून त्या व्हायरलच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांची मतं जिंकली आणि त्याला ते मतांचा उपयोग आज तो बिग बॉसमध्ये गेल्यानंतर त्याला ते वोटिंगचा उपयोग झालेला आहे. त्याच्यामुळं तो आज तिथं जे जिंकलेला आहे त्याचा आनंद आम्हालासुद्धा असं वाटत नव्हतं स्टार्टिंगला की बाबा हा जिंकून येईल म्हणून. पण आज त्याची ती गरिबीची जाण महाराष्ट्राने ध्यानात घेतली आणि ध्यानात घेऊन वोटिंग करून जनतेने त्याला वोटिंग करून निवडून दिलं, म्हणजे विजेता बनवलेला आहे. त्याच्यामुळं आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. आता सूरजने तर ट्रॉफी जिंकलेलीच आहे आणि आज सूरज नाही आहे पण गावाने खूप मोठ्या प्रमाणात जल्लोष केला, फटाकडे वाजवले, गुलाल उधळून डीजे लावून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला. पण सूरज आल्यानंतर काय इथं कशा पद्धतीने स्वागत केलं जाणार आहे? सूरज आल्यानंतर आम्ही 10 ते 15 डीजे लावणार आहे. ते डीजे लावून सूरजची मोठी मिरवणूक आम्ही काढणार आहे. सूरजबरोबर जे 16 लोक आतमध्ये होते, बिग बॉसमध्ये होते, त्या बिग बॉसमध्ये त्या 16 लोक आपल्या इथं आल्यानंतर किंवा रितेश देशमुख ते पण आल्यानंतर आणि बिग बॉस ज्यांचा आवाज फक्त आम्ही ऐकला आहे त्यांना आम्ही पाहिलेलं नाही, पण ते जरी आमच्या इथं आले तरी त्यांचं पण आम्ही जंगी स्वागत करणार आहे. परत केदार शिंदे आणि ते ज्यांनी त्यांना सूरजला तिथपर्यंत नेलं त्यांची जी टीम आहे त्या टीमचं आम्ही इथं जंगी स्वागत करणार आहे. ते फक्त आले पाहिजेत आणि आल्यानंतर मग त्यांचा इथं श्रीफळ नारळ देऊन मोठा सत्कार करणार आहे. आणि सत्कार झाल्यानंतर ह्या लोकांना आमचंच इथं जवळच हॉटेल आहे, हॉटेल जय मल्हार गार्डन ढाबा, त्या ठिकाणी त्यांना मोफत जेवणाची सोय केलेली आहे. त्याच्याबरोबर मला अजून मंदार जे आहे त्या मंदारनी सुद्धा मंदार सरांनी पण भरपूर त्याचे हे केलेले आहेत, त्याच्यामुळं त्यांनासुद्धा त्यांचंसुद्धा स्वागत करायचे आहे. ते इथं सगळे फक्त आले पाहिजेत, मोडवे गावात त्यांनी यावं आणि जो सूरज मरीमातेचं नाव घेतो ही जागृत देवस्थान आहे. ही जागृत देवस्थान फक्त ह्या लोकांनी सेलिब्रिटीमधल्या ज्या लोकांनी ना ते इथं येऊन त्या देवीचं पण दर्शन घ्यावं. त्या लोकांना जसे सूरजला देवीने इथ वर नेलं, 1 नंबरच्या स्थानापर्यंत पोहोचवलं, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव झालं आणि तसं त्या लोकांचं नाव इथं देवीच्या पाया पडल्यानंतर त्या लोकांनासुद्धा जागृत देवस्थान काय आहे ते त्याचा अनुभव येईल. तर त्या लोकांनी सर्वांनी माझी कळकळीची त्यांना विनंती आहे की तुम्ही आमच्या ह्या छोट्याशा मोडवे गावामध्ये येऊन सूरजच्या बरोबर येऊन त्याचं तर स्वागत होणारच आहे सूरजचं, पण त्यांच्याबरोबर तुमचंसुद्धा ज्या पट्टीमध्ये सूरजचं स्वागत करणार आहे त्याच पट्टीमध्ये आम्ही तुमचं पण स्वागत करू. फक्त तुम्ही सर्वांनी यावे ही हात जोडून विनंती.